नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, पाहूया निफ्टी आणि बँक निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. याच्यामध्ये पाहायला गेलं तर 17,714 आजचं क्लोजिंग आहे आणि पूर्णपणे मार्केट एक निगेटिव्हमध्ये निफ्टी तरी आलेलं आहे. आणि आज तुम्ही पाहिलं असेल की पूर्णपणे आज मार्केट बराच वेळ लोकांना झुंजवत होतं, त्याच कंडिशनमध्ये असं दिसतंय की तो पुन्हा निगेटिव्ह होतोय, की जो आपला पहिल्यापासूनच एक निगेटिव्ह बायस आपला मार्केटवर आहे आणि आपण एक बाउन्सबॅकची अपेक्षा धरली आहे की मॅक्स टू मॅक्स बाउन्सबॅक जर येतोय तर हार्डली 18,000 मार्केटला घेऊन जाईल. मॅक्स टू मॅक्स बोलतोय आपण. आता उद्याच्यासाठी काय करायचंय, त्यातल्या त्यात उद्या आरबीआयची मीटिंगचे पण चालू आहे बरोबर, याच्यामुळेही मार्केटमध्ये काय येऊ शकतं का, आरबीआयची मीटिंग मार्केटमध्ये पुन्हा भूकंप आणू शकते का, असं बोलतायत की 50-75 बेसिस पॉईंटने पुन्हा एकदा आरबीआय रेपो रेट वाढवायच्या तयारीत आहे. आणि हे जर रेपो रेट वाढले तर नक्कीच काहीतरी धुमधडाक होऊ शकतो, भूकंप येऊ शकतो. यासाठी छोटे लोअर टाइम फ्रेमला जाऊन पाहूया की काय दिसतंय आपल्याला. याच्यामध्ये आपण आहोत 15 मिनिटांमध्ये निफ्टीच्या. याच्यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर आज पूर्णपणे तो रेंज मध्ये होता, परंतु एक गोष्ट आम्ही अशी ऑब्झर्व केली याच्यामध्ये की तो पूर्णपणे एक सपोर्ट झोन जो होता तयार केलेला, ओके, तर तो ट्रेंड लाईन थोडी ब्रेक केलेली दिसतीये. मग आता उद्या काय करायचं, मला असं वाटतंय की थोडा तो पुन्हा वीक होताना दिसतोय. 17,700 लेवल आहे, 17,650 खाली जर दिसतोय आपल्याला तो, ओके, लक्षात ठेवा 17,650 किंवा अगदी 17,700 खाली ओपनिंग देतोय तर 17,600 तो खालच्या दिशेने येऊ शकतो आणि मॅक्स टू मॅक्स खाली 17,500 हा उद्या सपोर्ट झोन असेल. याच्यानंतर महत्वाची लेवल असेल याच्यामध्ये 17,750 च्यावर 17,800 आणि 17,850 हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे. 17,850 पुन्हा सेलर्स अग्रेसिव्ह होताना दिसतील तर ही थोडी ट्रेंडलाईन मॅच करा. तुमच्याही जो स्क्रीनर आहे, तुम्ही जो वापरता सिस्टीम, त्याच्याही ड्रॉ करा, म्हणजे उद्याचे लेवल आणखीन तुम्हाला मोर स्पेसिफिक भेटतील, जेणेकरून दोन्ही साईडला कॉल असो या पुट आपण याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. याच्यानंतर आणखीन महत्वाची साईड मी तुम्हाला सांगेल की जर आपण बँक निफ्टीचा विचार करायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये मला असं दिसतंय की बँक निफ्टीच्या लेवल्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की बँक निफ्टीमध्ये पूर्णपणे सेम कंडिशन आज घडलेली आहे की इथे बी पुन्हा थोडा एक बुलिश सेंटिमेंट बँक निफ्टी तयार झालेला आहे. तो लोअर साईडला टिकत नव्हता आजच्या कंडिशनमध्ये, परंतु एक गोष्ट मी अशी ऑब्झर्व केली आहे, तुम्ही आय थिंक करू शकता याच्यामध्ये, मार्केट ज्यावेळी पण वरच्या लेवलला रेंज बाउंड होतं, तुम्ही पाहिलं असेल की मी इथे प्रत्येक वेळी एक बॉक्स काढायचो सुरुवातीला, ओके, आणि ह्या बॉक्समध्ये खूप दिवस तो ट्रेड करायचा. आता इथे पण एक पुन्हा तीच कंडिशन होती आहे की मार्केट पुन्हा खालच्या लेवलला एक बॉक्स बनवायच्या तयारीत आहे, ओके, म्हणजे काय तर तो एका टाइमफ्रेममध्येच पुन्हा आता टाइमपास करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास ही 1,000-2,000 पॉईंटची एक रॅली बनलेली आहे. ह्या रेंजमध्येच बँक निफ्टी टाइमपास करतोय. मग आता उद्या जर आपल्याला इंट्राडे करायचा बँक निफ्टीमध्ये तर याच्यासाठी काही मोर स्पेसिफिक लेवल्स मी तुम्हाला याच्यामध्ये देतो, जेणेकरून तुम्हाला बँक निफ्टीच्या लेवल्स याच्यामध्ये समजतील, ओके. तर ह्या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत छोट्या टाइमफ्रेममध्ये. तर पहिली गोष्ट असेल की बँक निफ्टीमध्ये पण एक सपोर्ट झोन तयार होताना दिसतोय, ती पडल्यानंतर थोडी वरच्या साईडला सस्टेन झाली आहे. 41,451 अर्थात 450 आपण धरूया, इथे बँक निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे. जर तुम्हाला बुलिश बँक निफ्टीमध्ये राहायचंय तर लक्षात ठेवा 41,600 च्यावर 41,750 आणि 42,000 बँक निफ्टीमध्ये आपल्याला रॅली मिळू शकते. तुम्हाला एक जवळपास इथून खूप छान रॅली मिळेल 41,700 च्यावर, ओके, बँक निफ्टीमध्ये, तरच तुम्ही कॉल साईडला बसा. इनकेस जर खाली येते बँक निफ्टी 41,400 खालती येते तर आपल्याला 41,250 आणि 41,000 आपल्याला डाऊन साईड ही भेटू शकते, म्हणजे बोथ साईड तुम्हाला 300-350 पॉईंटची रॅली उद्या तो पुन्हा दाखवू शकतो. लेवल्स दाखवलेले आहेत की कुठल्या लेवलला बसायचे. 41,350 खाली स्पॉट दिसला तर पुटमध्ये बसा आणि जर मार्केट उद्या 41,000 जवळपास 550 वरती भेटतोय तर तुम्ही कॉल साईडला बसा. 41,550 41,750 आणि 42,000 एवढी रॅली दोन्ही साईडला तो दाखवू शकतो, ओके. तर आपण पाहिलं आणि इन बिटवीन शांत राहायचंय. हे 100 पॉईंट तुमच्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय लेवल्स आहेत. पुढे सुरुवात करूया आपण आपले काही स्टॉक स्पेसिफिक. काल जे स्टॉक्स दिले होते त्यापैकी 3 स्टॉक्सने आज छान एंट्री दिली. त्यातले त्यात टाटा स्टीलने तर खूप छान रिटर्न दिले आणि इंडिगो जो दिला होता तो पण. आता मित्रांनो, आज काही स्टॉक्स देतोय
तत्पूर्वी एक रिक्वेस्ट करेल की ज्यांना स्टॉक मार्केट इन डिटेल मध्ये अनालिसिस रोजचे रोज अपडेट्स हवेत YouTube बरोबर टेलिग्रामची लिंक खाली दिलेली त्याच्यावर जाऊन ज्वाइन करा आणि जो बजेटचा व्हिडिओ दिला होता त्यातही खूप सारे स्टॉक्स दिले होते फिन निफ्टी बरेच जण विचारतात तर फिन निफ्टीचा हे व्हिडिओ दिलेला आहे वर कार्ड्स वर क्लिक करा आणि फिन निफ्टीचा व्हिडिओ पहा तर उद्याच्यासाठी पहिली स्क्रिप्ट्स मला तुम्हाला सांगायचे ग्लँड फार्मा तुमचं स्वतःचं अनालिसिस करून वापरा आम्हाला असं दिसतं की ग्लँड फार्मा मध्ये खूप दिवसातून एक बाउन्स बॅक येताना दिसतोय 1315 शार्प क्लोजिंग आहे 1318 वर तुम्हाला याच्यामध्ये बसायचंय 1325 1338 इतपर्यंत तो त्याच्यामध्ये अपसाइड दाखवू शकतो यानंतर न अपसाइडला दुसरी स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड तर हा ओरॅकल नावाचा जो स्टॉक आहे याच्यामध्ये हा कन्सोलिडेशन झोन मधून बाहेर येताना दिसतोय 3170 चं आजचं क्लोजिंग आहे 3174 च्या वर तुम्हाला तो 3200 पर्यंत रॅली दाखवू शकतो आता मित्रांनो इन केस जर मार्केट सेंटिमेंट हा निगेटिव्ह राहतोय तर दोन स्टॉक्स या लक्ष ठेवण्यासाठी आहेत यामधील पहिला शेअर्स असेल की एंजल वन लिमिटेड एंजल वन आम्हाला इथे थोडा पुन्हा एकदा पडताना दिसतोय आम्ही आय थिंक खूप पहिल्यापासूनच त्याच्यावर निगेटिव्ह आहोत पडतोय म्हणून ते 1159.95 अर्थात 1170 च्या जवळ क्लोजिंग दिलेलं आहे 1167 च्या खाली तुमच्यासाठी शॉर्ट सेल पोझिशन्स याच्यामध्ये पुन्हा एकदा ओपन होतील जो तुम्हाला 1155-1140 इथपर्यंत स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल पहिले 10-15 रुपये तर तुम्ही आरामात कॅच करू शकता याच्यानंतर दोन नंबरची जी स्क्रिप्ट असेल शॉर्ट सेलसाठी ती असेल जेके पेपर लिमिटेड जेके पेपर मध्येही आम्हाला थोडा डाऊनफॉल येईल असं दिसतंय 395.90 चा क्लोजिंग आहे 394 च्या खाली तुम्हाला शॉर्ट साईडला उभं राहायला तो चान्स देईल 388 आणि 384 इथपर्यंत याच्यामध्ये आपल्याला डाऊन साईड भेटू शकते तुमचं अनालिसिस इम्पॉर्टंट आहे मी काय सांगतोय कारण मी कदाचित चुकूही शकतो लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही स्वतः अनालिसिस करा जेणेकरून परफेक्ट ट्रेड तुम्हाला घेता येतील मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं आरबीआयची मीटिंगचे रिझल्ट नंतर ना मार्केटमध्ये एक तेजी किंवा मंदी दोन्ही येऊ शकतात आणि आधी सांगितले आजच्या अपडेटमध्ये की पुढील 1-3 दिवसामध्ये मार्केटमध्ये जोरदार मुवमेंट पाहायला मिळू शकतात तर तयार रहा आणि आमचा मोस्ट बायस हा डाऊनसाईड आहे अजूनही आम्हाला वाटतं मार्केट पडायला पाहिजे पण पाहूया शेवटी मार्केट इज किंग त्यानुसार आपण पुढे जायचा प्रयत्न करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला थोडक्यात तुम्ही एका शब्दात खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवेत त्या टॉपिकचं नाव खाली सांगा एका टॉपिकवर 40 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी 2 दिवसाच्या आता आम्ही तयार करून देऊया थांबूया इथे मित्रांनो पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह धन्यवाद